मध्ये हे मोठंस हे भुयार आहे. हॅलो मित्रांनो, मी अक्षय पाटील तुमचं स्वागत करत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आणि हा आमचा ग्रुप आहे आणि आज आम्ही निघालेलो आहेत पेपगडला. इतर वेळेला आपल्या व्लॉगची सुरुवात प्रवीणदादा करत असतो, पण यावेळेला म्हटलं आम्ही काहीतरी नवीन करावं म्हणून यावेळेला सुरुवात मी करत आहे. तर चला, तर चला मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया. आज आहोत आम्ही नेरळ स्टेशनच्या जवळ. ते पाठीमागे आहे नेरळ स्टेशन आहे, एकच किल्ला करायचा आहे, त्याच्यामुळे भरपूर वेळ आहे आमच्याकडे. आणि आत्ता फक्त सकाळचे वाजलेले आहेत 9:15, सो बराच वेळ आहे आमच्याकडे, अख्खा दिवस पडलेला आहे. तर चला जाऊया, सुरुवात करूया एका नवीन व्हिडिओची. मुंबईच्या बाजूने आम्ही थोडंसं रस्त्यावरनं पुढे चालत चालत आलेलो आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला एक ब्रिज दिसेल, तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. इकडे हे मेडिकल सुद्धा आहे, सरोले मेडिकल, त्या भागात गाड्या पण जातात त्याच दिशेने, सो आपल्याला तिकडे जायचं. या रस्त्याने आल्यानंतर आपल्याला हा मेन हायवे लागतो, या हायवेवरून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि सरळ चालत जायचा. नदीवरचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर मोहाची वाडी म्हणून एक बोर्ड आहे, तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर मित्रांनो, आता पोचलो आहे फणसवाडीमध्ये. पाऊस यायला लागलेला आहे बऱ्यापैकी, आणि फणसवाडीच्या अशा पॉईंटला आहे जिकडून आपल्याला राईट घ्यायचं आहे. तर इथं तुम्हाला दिसेल श्री गणेश कृपा हॉटेल आहे, तर त्याच्या समोरच हा रस्ता आहे, ह्या रस्त्याने जायचा आहे. आम्ही ह्या बाजूने आलेलो आणि इकडून जंगलातून रस्ता जातो. सो ऑलमोस्ट आम्ही आता इथे इन्क्वायरी केली तर असं कळालं की 3 तासाचा रूट आहे इथून ह्या पॉईंटपासून. तर जसं आपण फणसवाडीतून पुढे येतो तसा हा सुंदर निसर्ग आपल्या डोळ्यात पडतो. त्या डोंगरात ना चालतंय, चालतंय, धन्यवाद. समोर ते घर दिसतंय, त्या घराच्या पाठीमागून एक रस्ता जातो. ह्या टॉवरच्या इकडून वरती ही वाट आहे, कच्ची वाट आहे, तर ह्या वाटेवरून आपल्याला पुढे जायचं आहे. चढण संपली आणि थोडंसं फ्लॅट आलेलं आहे. आम्ही आता ह्या पॉईंटला येऊन पोचलेलो आहोत. हा फ्लॅट सरफेस आहे आणि इथे एक छोटंसं हॉटेलसुद्धा आहे. आपल्याला इकडे वरती जायचं आहे, सो अजून बरंच आहे चालायला. सपाटीचा भाग आता संपलेला आहे आणि डोंगराचा भाग चालू झालेला आहे. आणि तुम्हाला दिसत असेल सगळ्यातून ही दगड आहेत आणि जंगल पण आहे बऱ्यापैकी. तुम्हाला मार्किंगसुद्धा आहेत, लोक बरीच आहेत वाटेवरती, त्यामुळे त्या मार्किंगची सुद्धा काही जास्त गरज पडली नाही आम्हाला. ओढ्यातून चालू झालेला मार्ग आहे. इकडे पाय सटकण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत, त्याच्यामुळे तुमच्याकडे चांगल्या ग्रीपचे शूज असणं गरजेचं आहे. हा पॅच थोडासा अवघड आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण पावसाळ्यात इकडे पाणी कंटिन्युअसली आहे आणि त्याच्यामुळे शेवाळ सुद्धा जमा झालेलं आहे, त्यामुळे पाय सटकतात. सांभाळून 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 बॅलन्स ठेव आणि प्रॉपर जा, काही घाई नाही आपल्याला एवढी. बऱ्यापैकी ओढ्याचा रूट संपलेला आहे आणि आम्ही बाजूने आता एका खोच्यामध्ये पोहोचणार आहोत. तिथे खूप लांब लांबपर्यंतचा प्रदेश असतो. हे जे सगळे डोंगर आहेत यांची हाईट कमी आहे. तिकडे एक नदी आहे आणि हे नेरळ. आम्ही खालतून तिथून स्टार्ट केलेलं आणि नंतर 1-2 तास झाला आम्ही चालत होतो, त्यानंतर ह्या स्पॉटला आलेलो आहे. आणि इकडून आम्ही आता इकडे पुढे जाणार आहोत.
तरी आपली गँग काय सगळी ज्या सगळी मित्रांनो कसं वाटतं आतापर्यंतचा तुमचा एक्सपिरियन्स काय म्हणतो बेस्ट एक नंबर मजा आली बेस्ट आहे हा तर इकडे अजून एक किल्ला आहे आणि तो एक जवळचाच किल्ला आहे आपल्याला या बाजूला जायचं आता अशा पॉइंटला पोहोचलेलो आहोत जिकडे ही गर्दी जरा जास्त जमा झालेली आहे आणि तिथे एक पॉइंट आहे जिकडे रस्सी यूज करून वरती जातात थोडंसं टफ आहे तिकडं असं दिसतं पण आता आपला अक्षय भाऊ गेलेला आहे वरती अक्षय भाऊ बघू काय करतात ओके अक्षय भाऊ इझिली गेलेले मित्रांनो फायनली आपण इकडे टॉपला पोहोचलेलो आहोत म्हणजे अजून थोडंसं वरती राहिलेलं आहे बट ऑलमोस्ट पोहोचलेलोच आहोत महाराजांची इथे एक मूर्ती आहे तिचं दर्शन घेतलं आणि ही जी सिनेरी आहे पाठीमागे तिची मजा घेतली आणि थोडे फोटोसुद्धा काढलेले आहेत सो ते मी इंस्टाग्रामला नक्की टाकेल सो मला इंस्टाग्रामला फॉलो करा आय डी तर तुम्हाला माहिती आहे प्रवीण सोनलकर हे पहिलं पाण्याचं टाकं लागलेलं आहे या आतमध्ये बरंच डीप आहे इकडे बऱ्यापैकी जागा दिसतं इकडे आतमध्ये एक टनेल आहे अजून सो इकडे घुसून जायचं आतमध्ये हे बघा हे आतमध्ये बरेच सारी डीप असणार आहे बट आता आतमध्ये एवढं तर जाणार नाही आहे मी तर मित्रांनो फायनली ही महाराजांची मूर्ती आहे तर तिथे आपण पोहोचलेलो आहोत आणि इकडे आतमध्ये एक गुफा आहे सो मी तुम्हाला ती जरा दाखवतो इथली ही नोटीस नक्की वाचा तुम्ही तर ह्या गुफेच्या आतमध्ये आल्यावरती तुम्हाला दिसेल कोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवलेला आहे इकडे गणपती बाप्पांची मूर्ती आहे छोटीशी इकडे यज्ञासाठी हवनकुंड आहे इथल्या लोकांसाठी धार्मिकदृष्ट्या या जागेचं महत्त्व हे अत्यंत वाढलेलं आहे पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच ह्या गडाला व्हिजिट करा खूप छान सिनेरी आहे आणि इथला जो ट्रेक आहे ट्रेकचा रूट आहे तो सुद्धा खूप चांगला आहे आणि आतापर्यंत जर तुम्ही या व्हिडिओमध्ये टेकलेला आहात आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सो प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आतापर्यंत कसं वाटलेलं आहे आपण आता त्या गुफेपासून पुढे आलेलो आहे थोडं आणि थोड्याच अंतरावरती हे मगाच्यासारखं एक टनल भेटलेलं आहे छोटंसं अक्षय भाऊ आहे आपला तर त्याने चॅलेंज घेतलेलं आहे आतमध्ये जायचा अरे अजून आतमध्ये इथून शिडी अरे खाली एक शिडी आहे आणि त्या शिडीवरून पुढे अजून एक पुढे थोडस जाते आतमध्ये शिडी आहे येऊ का आम्ही दोघे जण पण इकडे आतमध्ये आलो आणि आतमध्ये हे मोठंसं हे भुयार आहे आणि इकडे आतमध्ये हे बघा
दाखवतो तुम्हाला। तर हे वटवागळ आहेत आतमध्ये खूप सारी। नको जाऊ नको जाऊ, हे पण ना वटवागळ पुढेच आहे समोरच आहे का। आतमध्ये बरीच सारी वटवागळ आणि आतमध्ये एखादी खोली आहे असं तरी वाटतंय मला। सो ह्याच्या पुढे नाही जायचं आपल्याला, रिटर्न झालं। सर मामा थँक्यू सो मच, हिम्मत जास्त दाखवलेली सहज। ओके वेल डन भावा, वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स। युअर भावानं हिमतीची एकदम आणि इथे दोन शिडी आहेत, तर या लोकांनी शिडीवरतून आपल्याला वरती जायचं आता। तर इथे महाराज रायांची एक जुन्यातली मूर्ती आहे, ही भिंत आहे, पायरी आहेत वरती जाण्यासाठी। तर पोरांनो आतापर्यंतचा तुमचा एक्सपिरियन्स काय म्हणतोय, कसं आहे सगळं, काय म्हणायचं कुणाल तुला? तर हा माझा कझिन आहे आणि तो स्पेशली ह्या ट्रेकसाठी आलेला आहे। ॲक्च्युली जो असतो अमेरिकेला आणि त्याला सह्याद्रीमध्ये फिरायचं होतं खास करून, त्याच्यामुळे तो इकडे आलेला आहे। तर तुझा काय एक्सपिरियन्स आहे सह्याद्रीमध्ये फिरताना? थंडी आता सर। आणि कसं वाटतं तुला ओव्हरऑल ॲडव्हेंचर म्हणजे कसं वाटतं? ग्रुप पण एकदम मस्त आहे। ओके ग्रेट, म्हणजे अजून आपला ट्रेक खुश झालेले आहेत पोरं सगळी, ग्रुपला कमेंट आलेल्यामुळे। तर अजूनही आपला ट्रेक बाकी आहे, अजून कम्प्लीट नाही झालेला, सो आपण तो सुद्धा कम्प्लीट करूया। चला वरती आल्यावरती इथे एक पाण्याचा टाका दिसलेला आहे आम्हाला आणि परत वरती जायचा आहे। ह्या पायऱ्या अशाच आहेत अजून वरती जाण्यासाठी, थेट मंदिराकडे जाण्याचा हा रस्ता आहे। आता इकडे आल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी ज्या पायऱ्या आहेत ह्या दिसतात, प्लस इकडे जुन्यातली नक्कीच कोणती ना कोणती तरी इमारत असणार आहे। त्या इमारतीच्या अवशेषानंतर ज्या वेळेस पुढे आलो तर खूपच जास्त सरळ चढाई चालू झालेली आहे आणि खूप थकवणारी आहे ती, तुम्हाला कळत असेल बोलण्यावरून धाप लागलेली आहे। तर आपण आता इकडून आलेलो आहोत, ही वाट कशी तयार केली आहे मला माहिती नाही आहे, पण हीच एक वाट होती जिने आम्ही आत्ता इथपर्यंत पोचलो। तिथून पुढे आल्यानंतर हे एक पाण्याचं टाकं दिसलं आहे आम्हाला। तर हे पाण्याचं टाकं आहे, पाणी यातलं एकदम स्वच्छ दिसतं, एक मध्ये खांबसुद्धा आहे त्याला आणि ही बाजूने एक वाट आहे आणि इकडून वरती गेल्यानंतर हे मंदिर। मित्रांनो आता तुम्ही बघितलं ते पाठीमागे आहे, हे दत्तगुरूंचं मंदिर आहे इकडे सगळ्यात टॉपला पेपच्या किल्ल्यावरती हे मंदिर आहे आणि आत्ताच आम्ही सगळ्यांनी इकडे दर्शन घेतलेलं आहे आणि आता सगळ्या पोरांची तयारी आहे। थोड्याच वेळापूर्वी इकडे पाऊस आला जोराचा आणि आता सगळे परत जात आहोत आम्ही। तर हे मंदिर आहे, नवीन बांधणीचं मंदिर आहे संपूर्ण, वरती कळसुद्धा, बाजूने ग्रिल्स लावलेले आहेत बघा, इकडे सुद्धा सेफ्टीसाठी ग्रिल्स लावलेले आहेत, तिकडे ध्वजासाठी एक मोठा हे खांब लावलेला आहे आणि इकडे भगवा फडकतो। सो एंट्री ह्या बाजूने, आता परत आपल्याला जायचं आहे, परत परतीचा प्रवास चालू करतो। जाताना आम्ही आता नेरळच्या माथेरान त्या बाजूने जाणार आहोत, सो जातानाचा रूटसुद्धा मी तुम्हाला ट्राय करेल दाखवण्यासाठी। हा रूट चांगला आहे, इकडून तुम्हाला 3 ते 3.5 तास आरामात लागतील। पाऊस गेला आहे, वारा जोराचा आलेला आहे आणि त्याचबरोबर हे दुखे आहेत, दुखेसुद्धा झालेले वाऱ्यामध्ये, एक नंबर सिनेरी पुढे दिसते आता, खतरनाक आहे।
मठाकडून वरतून आलो, त्यानंतर ही एक वाट आहे, त्या वाटेवरून जर इकडे आलो तर इथे काही पाण्याची टाकं लागलेली आहेत सुरुवातीला. ही 2 ते 3 पाण्याची टाकं आहेत, त्यातलं एक जरा मोठं पाण्याचं टाकं आहे. आणि असंच पुढे गेल्यानंतर हे इथे मंदिर आहे, बाहेरच तुम्हाला दिसेल नंदी महाराजांची मूर्ती आहे. आणि ह्या मंदिराकडे बघून तरी वाटतं की हे बरंच जुनं असावं. आत्ता आपण जो वरती मठ बघितला स्वामींचा, त्या मठामध्ये इथून पाणी जातं. आणि ही दरी आहे, इथला ओढा आहे, तिथून आपण स्टार्ट केलेलं. आणि आपण आता ह्या मार्गे खालती उतरणार आहोत. आता आम्ही चालू आहे कड्यावरच्या गणपतीकडे आणि जस्ट पाऊस चालू झालेला इकडे. आता तुम्ही पाठीमागे ट्रॅफिक बघू शकता. इकडे खूप नॅरो अशी वाट आहे आणि पुढे शिडी सुद्धा आहे, तर त्याच्यामुळे इकडे खूप गर्दी झालेली आहे. आणि आपण आता कड्यावरच्या गणपतीकडे जाणार आहोत, तर ती वाट या बाजूने आहे. हा माथेरानला जाणारा रोड आहे आणि ही ट्रेनची पटरी आहे. सो ह्या रूटने जर तुम्ही पुढे गेलात तर इकडे तुम्हाला दिसेल की कड्यावरच्या गणपतीसाठीचा हे आहे रूट आहे. आणि इकडे गेल्यानंतर तुम्हाला एक 30 ते 40 मिनिट्समध्ये तुम्हाला कड्यावरचा गणपती भेटेल. आणि तिथून परत तुम्हाला 1 ते 1.5 तासामध्ये पेपचा किल्ला आहे. तसं ट्रॅव्हलिंग आहे इकडून पण अंदाजे तुम्हाला 2 ते 3 तासाचं अंतर तरी आहेच, आणि त्या बाजूने सुद्धा तेवढंच आहे. सो तुम्हाला कुठूनही यायचं असेल तर मी येऊ शकता. आणि हे बघा, ही भली मोठी लाईन जी आहे परत नेरळला घेऊन जाण्यासाठी आहे, 100 रुपये पर सेट. तर मित्रांनो, फायनली जो पेपचा जो ट्रेक आहे तो कम्प्लीट झालेला आहे. आम्ही माथेरानच्या त्या ट्रेन लाईनवरनं पुढे आलो. जसं मी तुम्हाला दाखवलं की माथेरानच्या इकडून जर तुम्हाला जायचं असेल तर कोणता रूट आहे. सो ज्या 2 वाटा होत्या त्या तरी आम्ही दाखवलेल्या आहेत आजच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आता हा जो व्हिडिओ आहे पेपचा तर आवडला तर प्लीज ह्याला नक्की लाईक करा, शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि अजून तुम्हाला कुठल्या वेगवेगळ्या किल्ल्यांचे व्हिडिओज बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.